हेलो, क्या हुआ पहलवान? कशाच? अरे कशाच काय, हनीमूनच काय झालं? कधी जाणार आहे? जाताय का नाही? ते वय जाणार काय नाही ते सांगा दिसर मला. ते कस असत माहितीये का? कधी जाणार आहेस? उद्या. कुठे जायचं ठरलंय? हे काय अजून ठरलं नाही. अरे येड्या मग ठरव की. हे बघ तू एक काम कर, तर फॉरेनला जा. हा ते अवघड आहे ते. आता अवघड काही नसते रे, लगीन झाल्यावर समजा सोपं होते. हा जा तू. बर. आणि हा एक काम कर, वहिनीसनी मस्त पैकी एक गिफ्ट घे. काय? कुणाचा फोन आहे? बरकतचा फोन आहे. ते उद्या शेतात पिकांवर फवारणी करायची ना, व ती कशी करायची ते सांगते मी त्याला. पण नुसतं हा आणि बर म्हणून कळतय त्यांना? वय समजत. लय हुशार आहे बरकत. ए तुझी अजून काही शंका आहे का र? अरे डरपोक, मला ती गिफ्ट काय घेणार ते सांग. हा बघू. अरे पक्का घेशील ना? वय रे बाबा, अजून काय. आणि हा हे बघ, ते हनीमूनला जायचं म्हणजे लय तयारीने जायला लागते, लय हुशारीने तिथे वागा लागते. मी ते पिक्चर मध्ये बघितलेलं सांगतोय. काय? आणि ते गाणं ऐकलीस ना? अरे हू काय करतोय, कुठले तरी विचार. ए उद्या कर की फोन. शिवता. अरे आता काय भारा बांधालास वय. अरे ते रे गाणं, अब तुम एक कमरे में बंद हो और चावी को जाए. ते तसं काहीतरी करा. म्हणजे? अरे म्हणजे हम तुम एक कमरे में बंद हो और चावी को जाए तसं काहीतरी. हा कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके. सोचो कभी ऐसा हो तो क्या हो, सोचो कभी ऐसा हो तो क्या हो. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.